टीजेएसबी प्रस्तुत मी महाराष्ट्र बोलतोय या आमच्या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. आज आपण कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत. पश्चिम महाराष्ट्रातल्या इतर जिल्ह्यांप्रमाणेच कोल्हापूर हा देखील एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला होता. जिल्ह्याचा काही भाग सोडला तर अवघं राजकारण मराठा समाजाच्या नेत्यांच्या नियंत्रणाखाली आहे. इथल्या प्रभावशाली गटांची स्पर्धा जेव्हा दोन्ही काँग्रेसच्या चौकटीत मावेनाशी झाली तेव्हा शिवसेनेचा पर्याय म्हणून शिरकाव झाला. त्याला वजनदार नेत्यांनी कधी प्रत्यक्ष तर कधी अप्रत्यक्षपणे सहकार्य करत मोठं होण्याची संधी दिली आणि हा पक्ष जिल्ह्याच्या राजकारणातल्या स्पर्धेतला एक प्रमुख घटक होऊन बसला. सहकाराचं जळ असलेल्या या जिल्ह्यात सहकारालाच पर्याय ठरू पाहणारे व्यवसाय उभारले गेले आणि त्या सर्वांचं सहकार आणि सहकाराच्या माध्यमातून राजकीय वर्चस्व प्रस्थापित करू पाहणाऱ्यांसमोर आव्हान उभं राहिलं. हे आव्हान जसं एकास एक म्हणजे पक्षविरुद्ध पक्ष होतं तसं ते एकास अनेक म्हणजे पक्षांतर्गत गटतटही होते. त्यामुळे जिल्ह्यात महत्वाकांक्षी नेत्यांची मोठी गर्दी पाहायला मिळते. या गर्दीतून वाट काढणं दोन्ही काँग्रेससाठी नेहमीच आव्हानात्मक ठरलंय ही वस्तुस्थिती आहे. दोन्ही काँग्रेस राज्यात आणि केंद्रात मित्र पक्ष म्हणून वावरत असले तरी प्रत्यक्षात मात्र परस्परांना शह काटशह देण्याची एकही संधी निदान कोल्हापुरात तरी वाया जाऊ दिली जात नसल्याचं चित्र दिसतंय. मग ते मनपा निवडणुकीत काँग्रेसला मिळालेल्या यशामुळं राष्ट्रवादी आणि शिवसेनेचा प्रभाव करण्यासाठी सतेज पाटलांना मंत्रिमंडळात स्थान देण्याचा विषय असो की राष्ट्रवादीचे बंडखोर खासदार सदाशिवराव मंडलिकांना काँग्रेसमध्ये प्रवेश देण्याचा विषय असो, प्रत्येक ठिकाणी कुरघोडीचं राजकारण घडत असल्याचं पाहायला मिळतं. या पार्श्वभूमीवर काँग्रेस आघाडीला ही जागा टिकवण्यात कसं यश मिळणार हा प्रश्न आहे. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादीकडे असला तरी काँग्रेसकडून संजय मंडलिक आणि विद्यमान खासदार सदाशिवराव मंडलिक यांच्याकडे संभाव्य उमेदवार म्हणून पाहिलं जात आहे. संजय मंडलिकांना 15 वर्षाच्या जिल्हा परिषद राजकारणाचा अनुभव असला तरी त्यांचा जो लोकसंपर्क आहे तो लोकसभा निवडणूक जिंकून देण्यासाठी उपयुक्त ठरणार नाही. विद्यमान खासदार सदाशिव मंडलिकांचा संपर्क चांगला असला तरी आता तब्येत साथ देत नसल्यानं त्यात सातत्य नाही. एक धुरंधर निर्णयक्षम राजकारणी अशी त्यांची ओळख आहे. मात्र यावेळी त्यांना मागच्या निवडणुकीसारखी स्वाभिमानी पक्षाची साथ मिळणार नाही आणि त्यावेळेस सारखं सहानुभूतीच्या लाटेवरही स्वार होण्याची संधी नाही. राष्ट्रवादीकडूनही धनंजय महाडिक आणि हसन मुश्रीफ यांच्या नावाची चर्चा आहे. महाडिकांची युवा शक्ती बहुतांश गावात शाखा विस्तार करून उभी आहे. पत्नीच्या माध्यमातून बचत गटांशी संपर्क, भीमा महोत्सव, कृषी प्रदर्शन आणि दहीहंडीच्या माध्यमातून वेळोवेळी केलेलं शक्तीप्रदर्शन त्यांना फायदेशीर ठरू शकतं. सततच्या पराभवानंतरही कामात सक्रिय असल्यानं मतदारांकडून सहानुभूती मिळण्याची शक्यताही बळावतीये. या झाल्या त्यांच्या जमेच्या बाजू. या बाजू जितक्या भक्कम आहेत तितकेच त्यांचे काही कच्चे दुवेही प्रकर्षानं पुढे येतात. यात कोणत्याही एका पक्षात स्थिर नसणं, पूर्वीच्या व्यवसायावरून त्यांच्या चारित्र्याचा वारंवार निघणारा मुद्दा, व्यक्तिकेंद्री राजकारण करत असल्याचा बसलेला शिक्का आणि गृहराज्यमंत्री सतेज पाटलांशी असणारं राजकीय वैर या गोष्टीही ठळकपणे पुढे येतात. याचा फटका बसणार की वारंवारच्या पराभवामुळे सहानुभूतीच्या लाटेवर स्वार होऊन लोकसभा गाठणार हे त्यांची उमेदवारी नक्की झाल्यानंतरच स्पष्ट होणार आहे. राष्ट्रवादीचे दुसरे नेते आणि विद्यमान कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी मतदारसंघात केलेली कोट्यवधींची विकासकामं, चांगला लोकसंपर्क, लोकांचे प्रश्न तातडीनं निकाली काढण्याची हातोटी आणि हसन मुश्रीफ फाउंडेशनच्या माध्यमातून विविध उपक्रम योजना राबवून सुरू असलेली रुग्णसेवा या त्यांच्या पथ्यावर पडू शकतात. पण ऐनवेळी जातीच्या राजकारणानं डोकं वर काढलं तर मात्र दगाफटका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा परिस्थितीत राष्ट्रवादीचं नेतृत्व कोणाच्या पारड्यात उमेदवारीचं झुकतं माप टाकणार आणि त्याला मित्रपक्ष काँग्रेसची कशी साथ मिळणार यावर बरंच काही अवलंबून असणार आहे. दोन्ही काँग्रेसच्या शहकाटशहाच्या राजकारणातून भक्कम बनलेल्या शिवसेनेनंही शाहू महाराजांचे वंशज संभाजीराजे आणि विद्यमान आमदार राजेश क्षीरसागर या दोघांकडे संभाव्य उमेदवार म्हणून पाहायला सुरुवात केली आहे. संभाजीराजेंना उमेदवारी दिली गेली तर एक चारित्र्यवान उमेदवार म्हणून त्यांचा प्रभाव पडू शकतो. याशिवाय मराठा आरक्षण आंदोलनातला त्यांचा सक्रिय सहभागही कामी येऊ शकतो. केवळ मतदारसंघात संपर्क नसणं आणि निर्णयक्षमतेचा अभाव या गोष्टी त्यांच्यासाठी कच्चे दुवे ठरू शकतात. दुसरीकडे विद्यमान आमदार राजेश क्षीरसागर आक्रमक कार्यकर्त्याच्या रूपात सगळ्यांना परिचित आहेत. मात्र पक्षांतर्गत गटबाजी, मर्यादित कार्यक्षेत्र आणि निवडणूक लढवण्यासाठी लागणारं आर्थिक पाठबळ यामुळे ते मागे पडू शकतात. याही मतदारसंघाचे प्रश्न केंद्राच्या कोर्टात प्रलंबित आहेत. त्याची उत्तरं मतदारांना हवी आहेत. यात प्रामुख्यानं सीमा प्रश्न, रेल्वेचे प्रश्न, इको सेन्सिटिव्ह झोन, शहराचा नगरोत्थानमध्ये समावेश यासारख्या गोष्टींचा समावेश आहे.
राज्याच्या अखत्यारीतले पंचगंगेचं प्रदूषण, टोल, तीर्थक्षेत्र विकास आराखडा, शहर हद्दवाढ यासारखे प्रश्नही उत्तराच्या प्रतीक्षेत आहेत. अर्थात या सर्वांची उत्तरं लगेच मिळतील अशी अपेक्षा करणंही चुकीचं आहे. त्यामुळंच या निवडणुकीत टोल, भ्रष्टाचार, महागाई, शेतमालाचे भाव, स्त्रियांची सुरक्षितता, जनलोकपाल, पंचगंगा प्रदूषण आणि सीमा प्रश्न यासारख्या मुद्द्यांवर अधिक भर दिला जाण्याची शक्यता आहे. हे सारं करत असतानाच कोल्हापूरची जागा आघाडीच्या खात्यात पुन्हा खेचून आणायची असेल तर दोन्ही काँग्रेसला एक दिलानं काम करणं आवश्यक आहे हे वेगळं सांगण्याची गरज नाही.